नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डबल वकॅटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे आपण वनरक्षक भरती संपूर्ण अभ्यासक्रम. वनरक्षक भरती संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहे. तसेच या ठिकाणी आपण पाहणार आहे वय, वजन व शारीरिक पात्रता. शारीरिक पात्रता तसेच या ठिकाणी पुस्तक यादी सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे. पुस्तक यादी तसेच अभ्यास पॅटर्न, अभ्यास नियोजन व पेपर पॅटर्न सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे की जेणेकरून तुम्हाला कळेल की परीक्षा कशी होत असते, किती गुणांची होत असते, काय होत असते, कोणकोणत्या विषयाला किती जास्त व्हॅल्यू आहे, सगळे या ठिकाणी आपण पाहणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुमच्या प्रत्येक आणि प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी काय उत्तर तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी वनरक्षक भरतीची जी परीक्षा आहे ती आता यावर्षी होऊ घातलेली आहे. 2022 ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तयारी जर करायची असेल तर तुम्हाला त्या परीक्षेबद्दल संपूर्ण इत्यंभूत माहिती ही तुम्हाला असणं आवश्यक आहे. तर सुरुवात या ठिकाणी आपण पाहणार आहे या ठिकाणी पात्रता. या ठिकाणी या भरती परीक्षेला पात्रता काय पाहिजे तर या ठिकाणी 12वी पास पाहिजे. मात्र 12वी पास कशामध्ये पाहिजे? सायन्समध्ये 12वी पास पाहिजे. किंवा तुमचं आर्ट जरी असलं तरी चालते. मात्र तुमचं या ठिकाणी जिओग्राफी किंवा मॅथ या दोनपैकी एक जर विषय तुमचा 12वीला जर असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी काय पात्र असू शकता. या ठिकाणी वयाचा जर विचार केला तर या ठिकाणी वय जे आहे ते 18 वर्ष पूर्ण पाहिजे. उंची जर या ठिकाणी विचार केला 18 ते 28 वर्ष खुल्या गटासाठी, आणि या ठिकाणी उंचीचा जर विचार केला तर 165 सेंटीमीटरपेक्षा जास्त या ठिकाणी पुरुषांची उंची पाहिजे. महिलांसाठी 155 सेंटीमीटर उंची या ठिकाणी पाहिजे. ST कॅन्डिडेट किंवा या ठिकाणी पेसा क्षेत्रातले जर असतील तर त्या ठिकाणी थोडी त्यांना अजून उंची कमी चालेल. वन मजूर जर तुम्ही असाल तर तुम्हाला मात्र या ठिकाणी पात्रता ही 12वीच्याऐवजी 10वा वर्गसुद्धा या ठिकाणी काय तुम्हाला पास चालते. वन मजूर असेल तर 10वा वर्गसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पात्रता पास चालते. तर या ठिकाणी आता तुम्हाला पात्रता पाहिली, वय पाहिलं, उंची पाहिली, या ठिकाणी तुम्हाला अजून कुठलाही डाऊट असो तुम्ही माझा नंबर आहे 80 10 45 77 60 हा नंबर आणि डबल ओ अकॅडमी हे जे ॲप आहे या ॲपवर वनरक्षक भरतीच्या जुन्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका, नोट्स आणि परीक्षेचे अपडेट्स हे सर्व येत असतात. तुम्हाला जर अपडेट्स लागत असतील वनरक्षक भरती कधी होईल काय होईल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय मेसेज टाका आणि मला नंबर सेव्ह करण्याचं सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करेल की जेणेकरून तुम्हाला माझं स्टेटस दिसेल. तर ठीक आहे, या ठिकाणी आपलं वय झालं आहे. वजन या ठिकाणी 50 किलो पाहिजे. तुम्हाला जर वजन 50 किलो नसेल तर तुम्हाला या ठिकाणी भरती करून घेणार नाही. शारीरिक पात्रता या ठिकाणी पाहिली. आता या ठिकाणी आपण पुस्तकी आधी पाहण्याच्या अगोदर आपण अभ्यासक्रम पाहणार आहे. काय पाहणार आहे? अभ्यासक्रम पाहणार आणि अभ्यासक्रमाच्या नंतर अगोदर पाहणार आपण अभ्यास पॅटर्न आणि अभ्यासक्रम यामध्ये खूप फरक असतो. अभ्यासक्रम म्हणजे काय की कोणकोणते विषय, आणि अभ्यास पॅटर्न म्हणजे काय की कोणत्या विषयाला किती गुण आहेत, कोणता टॉपिक करायचा आहे, कोणत्या पुस्तकातून करायचं आहे, असं सर्व इत्यंभूत माहिती म्हणजे अभ्यास पॅटर्न. या ठिकाणी पॅटर्नचा जर विचार केला तर एकूण प्रश्न असतात 120 गुण. मागच्या वेळेस किती कटऑफ लागला, काय लागलं, याचे सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला. मागच्या वेळेस म्हणजे 2019 परीक्षा झाली होती त्यावेळेसची गोष्ट करत आहे. 120 प्रश्न 120 गुण आणि एकूण वेळ असते या ठिकाणी फक्त 90 मिनिटे. वेळ असते 90 मिनिटे आणि प्रश्न असतात 120. नंबर 2, या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम देण्यात आली होती मागच्या वेळेस निगेटिव्ह सिस्टीम देण्यात आली होती. पेपरचं जे स्वरूप होते, प्रश्न
हे एमसीक्यू पद्धतीचे होते, नेगेटिव्ह पद्धत होती, म्हणजे एक जर चुकला तर तुमचे शून्य पॉइंट पाच गुण या ठिकाणी कमी होत होते, एक जर प्रश्न चुकला तर तुमचा अर्धा गुण या परीक्षेमध्ये काय कमी होतो। निगेटिव्ह सिस्टीम आहे, एमसीक्यू पद्धत आहे, आणि एकूण इथं ज्या पॅटर्नचा जर विचार केला तर या ठिकाणी 45% जास्त गुण तुम्हाला मिळणं काय आवश्यक होते, ज्यांना 45% गुण म्हणजे 54% कमी गुण मिळाले आहेत, मग भले ती जागा त्यांनी रिकामी ठेवली परंतु जर 45% कमी गुण असतील तर अशांना त्यांनी प्रवेश दिला नाही। दुसरी गोष्ट, मागच्या वेळेस जी परीक्षा झाली होती ती ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा झाली होती, कोणत्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं झाली होती, यावेळेस मात्र परीक्षेचं स्वरूप हे निश्चितच वेगळं असणार आहे, लवकरच याची जाहिरात येणार आहे, मात्र जाहिरात आल्यानंतर अभ्यास करणाऱ्याला कधी यश मिळत नाही हे लक्षात ठेवा। तुम्हाला जर खरंच वनरक्षक बनायचं असेल, या ठिकाणी आपण अभ्यासक्रम पाहणार आहे आता, तुम्हाला खरंच वनरक्षक बनायचं असेल, फॉरेस्ट गार्ड बनायचं असेल, तर या ठिकाणी तुम्हाला एकच गार्ड बांधायची आहे, तुम्हाला आतापासून अभ्यासाला लागायचं आहे, आतापासून अभ्यासाला लागायचं आहे। जे 120 गुण आहे, 120 गुणाचं या ठिकाणी डिवायडेशन कसं झालेलं आहे बघा, 30 प्रश्न किंवा 30 गुण या ठिकाणी आहेत मराठी व्याकरण, दुसरा भाग या ठिकाणी आहे 30 प्रश्न किंवा 30 गुण इंग्रजी विषय इंग्रजी व्याकरण, तिसरा विषय या ठिकाणी आहे बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता चाचणी सुटे या ठिकाणी आहेत 30 प्रश्न किंवा 30 गुण, यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे कोणते टॉपिक जास्त विचारले जातात याचा जर विचार केला तर आपल्या जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण या सोल्युशन घेणार आहे, तसेच त्या परीक्षेनुसार आणि मागील सर्व प्रश्नपत्रिकेनुसार आपण ऑनलाईन नोट सुद्धा वनरक्षक भरतीसाठी जीकेच्या तयार केलेल्या आहेत, त्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। मराठी व्याकरणच्या आपण नोट्स तयार केलेल्या पुस्तक कोणती ती लागणार सांगतो, आणि चौथा मुद्दा या ठिकाणी चौथा विषय या ठिकाणी तुमचा जीके, जीके विषयाला आहे 30 प्रश्न आणि 30 गुण। तर मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्हाला कोणत्या पुस्तकातून अभ्यास करायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे, याच्यासाठी तुम्हाला आता तुम्हाला सांगणार आहे। मराठी व्याकरणसाठी तुम्ही वापरू शकता मोरा वाळंबे, मोरा वाळंबे, आणि दुसरा आहे बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब शिंदे सरांचे जे पुस्तक आहे एकदम बेस्ट आहे। मोरा वाळंबे हा बेसिक आहे, मूळ आहे, संदर्भ ग्रंथ आहे, आणि बाळासाहेब शिंदे सरांनी त्या संदर्भ ग्रंथ किंवा त्यांचा वापर करून जास्तीत जास्त उदाहरणांचं ॲड करून तुम्हाला ते व्यवस्थितरित्या बनवलेलं आहे। तर इंग्रजीसाठी तुम्हाला या ठिकाणी एवढंच पुस्तक आहे, बाळासाहेब शिंदे यांचंच पुस्तक आहे, आणि दुसरं जे पुस्तक आहे एम जे शेख सर यांचं पुस्तक बेस्ट आहे। तुम्हाला जर खरंच गुण मिळवायचे असतील तर एम जे शेख सरांचं पुस्तक वाचणं आवश्यक आहे, कारण बरेचसे प्रश्न या पुस्तकातले आलेले आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो, या पुस्तकानंतर डबल ओ अकॅडमीच्या स्वतःच्या मराठीच्या नोट्स आहेत, हे पुस्तक वाचन झाल्यानंतर परीक्षेच्या काळात किंवा परीक्षेदरच्या अगोदरच्या काळात तुम्हाला नोट्स वाचणं आवश्यक आहेत, कारण की तुम्ही जर नोट्स वाचल्या नाहीत तर तुमचा अभ्यासक्रम जो कमी टायमात तुमचा होणार नाही, कारण की पुस्तकामध्ये बापट पसार असतो आणि नोट्स म्हणजे शॉर्ट असतात। इंग्रजीच्या सुद्धा नोट्स तयार तुम्हाला मिळतील, आणि गणित बुद्धिमत्तासाठी तुम्हाला वसे सर यांचं फास्ट ट्रॅक मॅथ, कोकिळा प्रकाशनचं पुस्तक, राणे सरांचं या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी, तसेच आर्यस अग्रवालचं तुम्हाला सापडणार नाही, तर तुम्ही मात्र या ठिकाणी अंकलगीचं सुद्धा या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता। ठीक आहे, आपल्या बुद्धिमत्ताच्या नोट्ससुद्धा तयार आहेत डबल ओ अकॅडमीच्या, त्यासुद्धा तुम्हाला मिळतील। तुम्ही या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे तुमचा जीकेसाठी जर वाचायचं म्हटलं तर तुम्हाला एकच बेस्ट आहे, तात्याचा ठोकळा आहे, मात्र तात्याचा ठोकळा एवढा मोठा आहे, परीक्षेच्या काळात जर तुम्हाला जीकेसाठी जास्त वेळ जर देता येणार नाही तर त्यासाठी डबल ओ अकॅडमीनं वनरक्षकचे मागील प्रश्नपत्रिकेचे प्रश्न आणि सर्वांसाठी प्रश्न असे 10,000 ऑनलाईनर तयार केलेले आहे,
की जे 10,000 ऑनलाइन जीके नोट्स जीके नोट्स या ठिकाणी तुम्हाला वनरक्षकच्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत, ज्याचा तुम्हाला काही निश्चित लाभ झाल्याशिवाय राहणार नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती अभ्यासक्रम पुस्तक यादी नोट्स पात्रता शारीरिक पात्रता या ठिकाणी आपण सर्व पाहिलेले आहेत। तसेच ज्यांना खरंच यश मिळवायचं आहे अशा फक्त 30 जणांची वनरक्षक आयकॉनिक बॅच आपण या ठिकाणी लॉन्च करत आहे। 30 जणांची आयकॉनिक बॅच लॉन्च करत आहे। ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल किंवा माहिती मिळवायची असेल अशाने वनरक्षक आयकॉनिक म्हणून असा मेसेज मला व्हॉट्सअपला करायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला वेळ मिळाला की मी तुम्हाला त्याची काय माहिती सांगणार आहे। ज्यांना खरंच वनरक्षक बनायचं आहे अशांसाठीच फक्त आयकॉनिक बॅच आहे, ज्याच्यामध्ये वनरक्षक बनण्याची संपूर्ण गॅरंटी घेतल्या जाणार आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही कुठल्याही क्षणी मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद। वनरक्षकची शारीरिक पात्रता काय आहे, त्याच्याबद्दल किती फेऱ्या होतात, काय काय होतं आहे, त्यासाठी मी अजून एक नवीन पूर्ण डिटेल्स माहितीचा व्हिडिओ घेऊन येणार आहे। तोपर्यंत धन्यवाद।